खासदार प्रीतम मुंडे यांना डावलणं चुकीचंच, प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केलंय मत। कार्यकर्त्यांसह शिंदे यांनीही प्रीतम मुंडे यांना पाठिंबा दिलाय। केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तार करताना खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांना डावलणं हे चुकीचंच असल्याचं मत व्यक्त करत माजी मंत्री राम शिंदे यांनी प्रीतम मुंडे यांना पाठिंबा दिलाय। कर्जत जामखेड तालुक्यातील 47 भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष वसंत मुंडे यांच्याकडे सोपवले। ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे आणि उच्च शिक्षित असलेल्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात डावलल्याची भावना भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये बळावत असून, कराड यांना जरी मंत्रिमंडळात स्थान दिलं असलं तरी प्रीतम मुंडे यांच्यासह माजी आमदार, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे विचार संपवण्याचं काम सध्या चालू असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे। पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केलंय। पंकजाताई मुंडे ह्या ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी काल राष्ट्रीय सचिवांची बैठक होती जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली, तिथे देखील उपस्थित होत्या। माननीय पंतप्रधान यांना देखील भेटलेले आहेत, त्यामुळे त्या संदर्भामध्ये त्या ज्येष्ठ नेते आहेत हे लोकांची लोकभावना आहे आणि लोकभावनांनी लोकांनी त्या संदर्भामध्ये केलेलं आहे आणि निश्चितच प्रीतमताईला न्याय मिळायला पाहिजे होता हे सर्वांचंच मत आहे। प्रीतमताई यांच्यावर अन्याय झाला अशी आमची भावना आहे, कारण त्यांचं काम दोन टर्म खासदार असताना त्यांना मंत्रीपद न देता दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आलं, तो पक्ष मनुष्य पक्षासाठी कसा हितकर आहे आणि प्रीतमताई पक्षासाठी कशा घातक आहेत हे पक्षसृष्टीनं कशावर कॅल्क्युलेशन केलं हे न कळल्याने आमच्या मनात नाराजीची भावना आहे आणि ती व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी राजीनामा देत आहे।